ठाण्यातील आणि आता तीन राज्यात सक्रिय असलेली TGSB बँकेनं या वर्षीच्या व्यवसायात सलग दुसऱ्या वर्षी 100 कोटींचा निव्वळ नफा कमवलाय. 12,878 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार करत बँकेला आधुनिक तंत्रज्ञानाबाबत NPCI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमची मान्यता देखील मिळाली. मार्च 2017 पर्यंत बँकेच्या 133 शाखा पूर्ण होणार असून यावर्षी TGSB बँक मध्य प्रदेशातही आपली शाखा उघडणार आहे. भारतातील एक सक्षम आणि जास्तीत जास्त फायदा करणारी सहकारी बँक आहे. यावर्षी बँकेला फॉरेक्स संबंधी व्यवसायाचा कायमस्वरूपी ADI परवाना देखील मिळाला. या सर्व प्रगतीमागे बँकेचे योग्य नियोजन आणि ग्राहकाला समाधान देत नवीन तंत्रज्ञानाचा वापर ही देखील कारणं आहेत. खाली फॉरेक्स बिजनेस से नेट प्रॉफिट 8 करोड़ के ऊपर गया है. और दूसरा एक महत्वाचार बात यह है, ये साल रिजर्व बैंक ने बैंक का जो AD1 लाइसेंस है वो लाइसेंस परमानेंट लाइसेंस बोल के दिया है. आत्ता बँकेमध्ये दर दिवसाला सेव्हिंगवरती व्याज मिळतं, तर एकदा जर आपण सेव्हिंग अकाउंटमधनं वॅलेटमध्ये पैसे नेले तर व्याज मिळणार नाही. पण युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे तुम्ही जोपर्यंत शेवटचा पैसा खर्च करत नाही तोपर्यंत तुम्हाला व्याज मिळणार आहे. त्यामुळे या सेवेमुळे सर्व ग्राहकांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.